छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया मुंगी आणि कबुतराची गोष्ट एका मुंगेला खूप तहान लागली होती म्हणून ती बाजूला असलेल्या नदीच्या किनाऱ्यावर पाणी पिण्यासाठी गेली पाणी पिता पिता तिचा पाय घसरला आणि मुंगी पाण्यात पडली पाण्यात पडताच मुंगी बुडू लागली हे जवळच शेजारच्या एका झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले बुडणाऱ्या मुंगीला पाहून कबूतराला मुंगीची दया आली त्याने मुंगीला वाचवण्याचे ठरवले पटकन त्याने झाडाचे एक पान मुंगीजवळ फेकले मुंगी हळूहळू त्या पानावर चढले आणि सुरक्षितपणे ती पानावर तरंगत तरंगत काठावर येऊन पोहोचली आपले प्राण वाचवले म्हणून मुंगीने कबूतराचे आभार मानले तेवढ्यात मुंगीला जंगलात ते एक शिकारी दिसला तो कबूतराला पकडण्यासाठी आला होता शिकारी कबूतराला पकडणार आणि कबुतरावर जाळे फेकणार एवढ्यात मुंगीने फासे पारद्याच्या पायाला जोरात चावा घेतला आपल्या पायाला मुंगीने चावल्यामुळे तो खूप जोरात ओरडला त्याचा आवाज ऐकताच कबूतर सावध झाले व उडून गेले अशा प्रकारे कबूतराने मुंगीला केलेल्या मदतीचे फळ त्याला लगेच मिळाले व त्याचे प्राण वाचले या कथेतील तात्पर्य बघूया आपण लोकांना केलेली मदत कधीच वाया जात नाही बालमित्रांनो तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर एक लाईक तर अवश्य करा आणि माझा छान छान गोष्टी हा यूटूब चॅनल नवीन नवीन नवी गोष्टी बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा